फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? तुमचे हॉलिडेज कसे जातात आहे? माझे तर खूप छान जातात आहे. आज मी माझ्या आईला हेल्प करायला सँडविच बनवत आहे ब्रेकफास्ट मध्ये. तर चला काय काय लागतं ते पाहूया. याच्यासाठी ब्रेड्स लागतात, कॅप्सिकम लागतात, अजून काकडी, कांदे, अजून चटणी, ग्रीन चटणी आणि टमॅटो सॉस. आणि जर आपल्याला हवं असेल तर आपण चीजही टाकू शकतो. तर चला सुरू करूया. आपण रोज आपल्या बिझी शेड्यूल मध्ये गुंतलेलो असतो, जसं ट्युशन, स्कूल आणि बाकी सगळं. तर आपण आपल्या आई बाबांसोबत बोलतो पण त्यांना कधी हेल्प नाही करत. जर ते आणि आपल्याला जर हेल्प आपण जर आई बाबांची हेल्प केली तर आपल्याला त्यांच्या पण चेहऱ्यावर स्माईल येते, त्यांना पण छान वाटते आणि आपणही मजा करतो आणि शिकतो. तर आज आपण तसंच करूया. आपली काकडी कापून झाली आहे, आता आपण कांदे कापूया. आपण पण त्यांना हेल्प केली पाहिजे कधी कधी. ते पण त्यांना पण छान वाटत जर आपण हेल्प केली तर त्यांना. आता आपले कांदे कापून झाले, आता आपण शिमला मिरची कापूया. तुमचे हॉलिडेज तर मजेतच जात असतील, पण आता आपल्याला थोडं आपल्या स्कूलची आठवण येतं, फ्रेंड्सची आठवण येतं, बोरही होतं थोडं घरात. पण ठीक आहे, आता आपण आपल्या आई बाबांसोबत एन्जॉय करू शकतो. तुम्हाला जे पाहिजे ते व्हेजिटेबल्स तुम्ही घेऊ शकता. आता मला हे व्हेजिटेबल्स पाहिजे म्हणून मी घेते. मला हे जास्त आवडतात. तुम्ही याला कसेही कापू शकता बारीक, किंवा तुम्ही ते तसेही ठेवू शकता म्हणजे काकडीला वगैरे. आता आपण आपले व्हेजिटेबल्स कापून झाले तर आता आपण ब्रेडला टोमॅटो सॉस लावू आणि ग्रीन चटणी लावूया. आता आपण एका याला ग्रीन चटणी लावूया. आता आपली ग्रीन चटणी लावून झाली की आपण त्याच्यात आधी आता आपण त्या व्हेजिटेबल्सला एका बाउलमध्ये घेऊन मिक्स करूया. आता आपण त्याला एका ह्याच्यात टाकू जे तिखट मिठाचं हे आहे ते टाकूया. यांनी काही नाही, तुम्ही चाट मसालाही ऍड करू शकता आणि मिक्स करून घेऊया. याला चांगल्याने मिक्स करून घेतल्याने चांगलं होतं. आता आपण हे ब्रेड मध्ये टाकूया. याच्यात चांगली टेस्ट आली पाहिजे म्हणून चीज ऍड करते.
तुम्ही वरूनही ऍड करू शकता, पण ह्याच्यात चांगली टेस्ट आल्यामुळे, हे आतमध्ये मेल्ट झाल्यामुळे चांगलं वाटतं. आता याला कव्हर करून घ्या. मी वेगळेवेगळे पदार्थ युट्यूब वर पाहते आणि ते ट्राय करून बघते घरी, आणि काही काही मी युट्यूब वरनं शिकते आणि काही माझी आई सांगते की कसे करायचे. तर हे सँडविच माझ्या आईने शिकवलेलं आहे मला. आता हे ग्रिल करायला शिकते. पाच मिनिट लागतील हे ग्रिल व्हायला, तर मग आपण तोपर्यंत हे सगळं आवरून घेऊया. ड्रिल होईल तर आपल्याला आपल्या या बोर शेड्यूल मध्ये याची किती चांगली स्मेल येते. आपल्याला या बोर शेड्यूल मध्ये सीमा बक्षी मॅमनी संधी दिली की आपण आपले टॅलेंट दाखवू शकू आणि आपण आपल्याला जे चांगलं करता येतं ते आपल्या पॅरेंट्सला हेल्प आउट करू शकू, म्हणून त्याच्यासाठी मी त्यांना थँक्यू म्हणते. यावर तुम्ही वरतुनी चीज टाकू शकता. आता हे सँडविच झालेलं आहे तर आपण याला ठेवूया. याला आता आपण आपल्या डिझायर्ड शेप मध्ये कापून घेऊया. यात तुम्ही कसेही ठेवू शकता. आता हे सँडविच तयार झालंय आणि तुम्ही हे ब्रेकफास्ट मध्ये पण ट्राय करू शकता, कारण की हे हेल्दी असतं आणि खूप टेस्टीही लागतं आणि आपलं पोटही चांगलं आहे. थँक्यू. तुम्ही बघू शकता किती चांगलं आणि ते छान झालेलं आहे. थँक्यू.